नमस्कार मित्रांनो अतिशय मनापासून स्वागत आहे तुमचं ए मराठी या शेअर मार्केटच्या मराठी चॅनलमध्ये आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचे जे शेअर्स आहे जे तुम्ही डिलेवरीत घेता डिलेवरी शेअर्सला स्टॉप लॉस आणि टार्गेट कसं लावायचं आपण काय करतो बऱ्याचदा आपल्याला इंटरडेट ट्रेडिंगसाठी वेळ मिळत नाही त्यामुळे काय करतो शेअर घेऊन ठेवतो पण बऱ्याचदा असं होतं की शेअर आपण घेतो शेअर चांगल्या प्रकारे वाढतो परंतु आपण त्याला विकू शकत नाही मग जो भाव घेतलेला आहे त्याच्यापेक्षा तो खाली भाववर येतो आणि आपण लॉसमध्ये जातो हे जर टाळायचं असेल ही एक कंडिशन होती अजून काय कंडिशन होती शेअर आपण एखादा घेऊन ठेवतो हो तो सातशे आठशे रुपयाला घेतो आणि तो पाचशे रुपयापर्यंत देतो आणि आपल्याला समजतं अरे पर शेअर आपले दोनशे रुपये लॉस होत आहे दहा हजार शेअर असले ते दोन हजार रुपये लॉसमध्ये एवढे पैसे गुंतून सुद्धा त्याचा फायदा नाही ही कंडिशन जरी टाळायची असली तर त्यासाठी स्टॉप लॉस आणि टार्गेट दोन्ही लावणं गरजेचं आहे तर डिलेवरी शेअरसाठी तुम्हाला स्टॉप लॉस आणि टार्गेट कसा लावता येईल हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू सांगणार तुम आहे जर तुमच्याकडे डेस्कटॉप आहे अतिशय उत्तम आहे लॅपटॉप आहे तिथे पण तुम्ही लावू शकता त्याच्या याचा नेक्स्ट पार्ट त्याचाच व्हिडिओ आहे आणि तुमच्याजवळ मोबाईल आहे तर मोबाईलमध्ये तुम्ही कशा प्रकारे हे लावू शकता हे स्टॉप लॉस लावू शकता हे पण मी सांग सांगणार या व्हिडिओमध्ये समजून घ्या बँक ऑफ बडोदाचा शेअर आहे बँक ऑफ बडोदाचं दीडशेचं टार्गेट दिलेलं आहे सध्या किती एकशे बत्तीस ओके एकशे बत्तीस आहे आणि हा शेअर मला लाँग टर्मसाठी विकत घ्यायचा मी काय करतो याला बाय करतो बाय या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी तुम्ही जर बघू शकता लॉंग टर्म आहे लिहिलेलं ओके या ठिकाणी मार्केट प्राईज मार्केट प्राईजला विकत घ्यायचा असं त्याचा अर्थ होतो त्याच्यानंतर ही जी किंमत आहे या ठिकाणी या ठिकाणी काय देत आहे या ठिकाणी देत आहे ते स्टॉप लॉस क्रिएट जी टी टी, टी म्हणताय काय म्हणताय जी टी, टी टी आता जी टी टी, टी क्रिएट करण्याच्या आधी मला अजून एक गोष्ट करावं लागेल अजून एक गोष्ट अशी की या ठिकाणी जर समजा मला एकशे बत्तीसला नाही घ्यायचं आहे माझ्या लिमिटनुसार घ्यायचं आहे एकशे तीसला घ्यायचं आहे तर एकशे तीस इथं मी ती किंमत टाकलेली आहे त्यानंतर मी काय करतो आहे लॉंग टर्मसाठी जशाच तसं ठेवतो आहे लिमिट ऑर्डर आहे माझी टाईपमध्ये आणि सेट जी टी टीमध्ये सेट स्टॉप लॉस स्टॉप लॉस क्लिक केल्यानंतर या ठिकाणी दिसतोय मायनस फाईव्ह पर्सेंट ऑलरेडी आहे तिथे मला मायनस फाईव्ह पर्सेंट ठेवायचं आहे का माझं जर टेक्निकल योग्य आहे मला एकशे तीसचा एकशे पंचवीसपर्यंत गेला पाहिजे म्हणजे किती जवळपास एकशे पंचवीस म्हणजे किती जास्तीत जास्त दोन टक्के ओके दोन टक्के आता दोन टक्के जेव्हा लावताय तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला मायनस साईन पण टाकायचं आहे त्या ठिकाणी ठीक आहे तुम्ही याच्या कमी पण टाकू शकता परंतु गरजेचं हे आहे की मायनस साईन पण त्या ठिकाणी तुम्हाला टाकावं लागणार मायनस दोन पर्सेंट ओके कारण की हा स्टॉप लॉस आहे आता लॉस दोन टक्के मी कशावरून समजलं आणि दोन टक्के म्हणजे किती कमी ते एक सिम्पल सिम्पल काम करायचं आपल्याला जायचं मग त्यासाठी कॅल्क्युलेटरमध्ये आता या ठिकाणी मी आलो कॅल्क्युलेटरमध्ये मा मला तुम्हाला सांगायचं आहे दोन टक्के स्टॉपलॉस म्हणजे किती स्टॉकची किंमत तीन अंकी असू द्या किंवा स्टॉकची किंमत दोन अंकी असू द्या हे बघा वन पर्सेंट जर मला करायचं असेल वन पर्सेंट तर किती होतं झिरो पॉईंट झिरो वन तुमच्या स्क्रीनवरच दिसते वनवर क्लिक केलं मी त्याच्यानंतर पर्सेंटेजवर क्लिक केलं वन पर्सेंट झिरो पॉईंट झिरो वन बरोबर टू पर्सेंट झिरो पॉईंट झिरो टू ओके दहा पर्सेंट झिरो पॉईंट वन बरोबर ना मग तुम्हाला जर एखाद्या शेअरचा आता एकशे तीस रुपयाचा मला दोन टक्के लावायचा आहे तर काय करायचं एकशे तीस जी की शेअरची किंमत असेल ओके शेअरची जी किंमत असेल शेअरची ती किंमत गुणिले दोन टक्के किती आले दोन पॉईंट सहा ओके म्हणजे एकशे तीस एकशे तीस मायनस दोन पॉईंट सहा म्हणजे एकशे सत्तावीस रुपयाचा माझा स्टॉप लॉस लागलेला आहे तिथं पर्सेंटेज दिलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडं किचकट वाच वाटत असेल पण अडचण वाटत असेल परंतु वाट तसं नाही तुम्हाला काय करायचं आहे किंवा आता हे समजलं आहे तुम्हाला पर्सेंटेजमध्ये एकशे तीस गुणिले तीन टक्के म्हणजे किती तीन पॉईंट नऊ आणि जे उत्तर येत आहे जे उत्तर येत आहे ते स्टॉकच्या किमतीतून मायनस करायचं आहे एकशे तीस मायनस तीन पॉईंट नऊ म्हणजे तुमचं एकशे सव्वीस पॉईंट एक रुपयाचा स्टॉप लॉस लागलेला आहे असं किमतीमध्ये कन्वर्ट करून सांगितलं ओके आता तुम्हाला जर ते सोप्या पद्धतीने करायचं एकशे तीस तर हे बघा ट्रिक सांगतोय ते ट्रिक पुढच्या व्हिडिओत पण दिलेली आहे एकशे तीसमध्ये काय होतं की शेवटचा अंक गायब केला की हा झाला दहा पर्सेंट हां आणि त्याच्या आधीच्या अंकला पॉईंट लावला तर हा झाला एक पर्सेंट एकशे तीसच्या एक पर्सेंट किती आहे एक पॉईंट तीन ओके चला गणित समजायला नाही आलेलो मी इथे स्टॉप लॉप समजायला आलेलो आहे परंतु हे त्याच्यात फायद्याचं होईल कॅल्क्युलेटरवर केल्यास तुमची चुकीची संभावना नाच्या बरोबर असेल त्याच्यामुळं कॅल्क्युलेटरवर करा काही अडचण नाही ओके या ठिकाणी मी पुन्हा आलो स्क्रीनवर आलेलो आहे स्क्रीनवर आलेलो आहे टर्म टर्ममध्ये मी लिमिट ऑर्डर घेतलेली आहे आणि स्टॉप लॉस किती लावलेला आहे दोन टक्के ओके दोन टक्के त्याच्यानंतर टार्गेट टार्गेट तुम्हाला या ठिकाणी दिसतं टार्गेट सेट टार्गेट टार्गेट सेट करायचं आहे तुम्हाला टार्गेट पण पर्सेंटेजमध्ये दिलेलं आहे इथे पण पण दिलेलं आहे स्टॉप लॉस आणि टार्गेटमधला फरक असा आहे की स्टॉप लॉस निगेटिवमध्ये आहे या ठिकाणी आणि टार्गेट आहे पॉझिटिव्हमध्ये ही गोष्ट तुम्हाला गांभीर्याने लक्षात ठेवायचे इथे निगेटिव्ह वगैरे तुम्ही टाकू नका ते अलाउड होणार नाही आता पाच टक्के स्टॉप लॉस म्हणजे किती बरं पाच टक्के तुमचा टार्गेट म्हणजे एकशे तीस गुणिले पाच हे तुम्हाला टक्के हे तुम्हाला कुठं करायचं हे तुम्हाला करायचं आहे तुमच्या कॅल्क्युलेटरमध्ये एकशे तीस हां एकशे तीस गुणिले पाच टक्के किती आले सहा पॉईंट पाच किती आले सहा पॉईंट पाच आणि ह्या सहा पॉईंट पाचला ह्या एकशे तीसमध्ये ॲडिशन करायचे म्हणजे एकशे छत्तीस पॉईंट पाच एवढा तुमचा टार्गेट लागलेला आहे ओके लक्षात ता आलं तर अशा प्रकारे तुम्ही मोबाईलमध्ये टी, टी करून डिलेवरी शेअर्सचे जेवढे स्टॉक आहे त्यांना तुम्ही स्टॉप लॉस लावू शकता ओके या ठिकाणी तुम्ही स्टॉप लॉस लावू शकता तर अशा प्रकारे हा स्टॉप लॉस तुम्हाला लावता येईल अपेक्षा करतो व्हिडिओ समजला असेल डिमॅट अकाउंटसाठी शेअर मार्केटच्या पुस्तकासाठी आणि शेअर मार्केटच्या कोर्सेससाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले कमेंट बॉक्समध्ये पण दिले तिथे जाऊन तुम्ही तुमच्या हव्या त्या सुविधा उपलब्ध करून घेऊ शकता धन्यवाद